कथेचं नाव आहे उन्ह. लेखक नितीन करमरकर. सादरकर्ती संगीता मावीन कुर्वे. ऑफिसचं काम भराभर आटपून मार्गी लागलो. अंबाझरी तलावालगतच्या रस्त्यात बाजूला मोटरसायकल उभी करून टपरी गाठायची आणि मस्त चहाचा आस्वाद घ्यावा असं ठरवून थेट कृष्णाची टपरी गाठली. आमच्या मित्रमंडळींचीही ही खाजगीची जागा. पाऊस जाम कोसळत होता. वातावरणही मस्त गारठून गेलं होतं. टपरीच्या बाकावरून तलावाचं ते दृश्य अतिशय मनोरम वाटत होतं. हा आठवडा तसाही प्रचंड धावपळीत गेला होता. सतत कामाचा क्षीण जाणवत होता. कदाचित आजचा हा एकांत मला हवा हवासा वाटत होता. मस्त गरमागरम चहाच्या घोटासोबत थकवाही कुठल्या कुठं निघून गेला. स्वतःला शोधण्यासाठी एकांत हवा असतो. भूतकाळात रमायला, स्वतःशी संवाद साधायला एकांतात पुरेसा वेळ मिळतो. विचाराला दिशा मिळते आणि प्रश्नांना उत्तर. हे सगळं मला ह्या जागी ह्या एकांतात मिळतं. हळूच बाजूच्या गुलमोहरातून एक पक्षी सळसळत भर पावसात उडत सुटला. मी सतत त्या पक्षाकडे नजर ठेवून होतो. भर वादळी पावसात उलट सुलट वाऱ्याच्या दिशेनं बेभान उडत होता तो जीव. कधी जोर लावून फडफडत, तर कधी थकून नुसतेच पंख पसरून, तर कधी वाऱ्याच्या दिशेने फरफटत पावसाचा तडाखा झेलत. तो पक्षी माझ्या नजरेतून दिसेनासा होईपर्यंत मी बघत राहिलो. हळूहळू मनात अनेकानेक विचार एकत्र व्हायला लागले. माणसाचं आयुष्य सुद्धा असंच असतं ना. कायम कसला तरी शोध. ऊन वारा वादळ पाऊस झेलत उडणाऱ्या ह्या पक्षाप्रमाणे, सुख दुःख ऊन वाऱ्याप्रमाणे झेलत वादळाचं संकट आलं की पूर्ण बळ एकवटून हव्या त्या दिशा शोधत, आणि जेव्हा ते बळ अपुरं पडतं तेव्हा थोडा वेळ पंख पसरून वाऱ्याच्या दिशेने फरफटत जायचं. वाट बघायची ते वादळ शमण्याची, आणि पुन्हा एकदा सगळी शक्ती एकवटून प्रवास मार्गी लावायचा. इथे खरी परीक्षा असते ती संयमाची. ज्याने ठेवला तो तरला. उडण्याची जिद्द असली की भरारी घ्यायला आकाशही कमी पडतं. शोध, निष्कर्ष आणि जिद्द पक्की असली की कसलेही वादळ आलं तरी दिशा धैर्यानं शोधता येतात. शोधाचा निष्कर्ष मिळतो, आयुष्यही सार्थकी लागतं. विचारांची गर्दी दाटत गेली. नजर भराभर भूतकाळातील व्यक्ती, प्रसंग, आठवणी शोधत बसली. या विचारांच्या गर्तेत दृष्टी एका चेहऱ्यावर स्थिरावली, ते म्हणजे अण्णा. अण्णांना मी कधीतरी पहिल्यांदा इथेच भेटलो होतो. अण्णांना जाऊन कदाचित वर्ष झालं असावं. अण्णांचं आयुष्यही कदाचित असंच असावं का. मला अजूनही ती रविवारची सकाळ आठवतीये. त्या दिवशी सकाळी मुद्दाम उशिरा उठावं असा प्लॅन शनिवारच्या रात्री करून मी रात्री लवकरच पडलो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विसावा मिळावा अशी माझी ही हुकमी जागा. रविवारी दुपारपर्यंत उठावं असा बेत करून अंथरुणावर पडलो. पण जो फसणार नाही तो बेत कसला. भल्या सकाळी सिद्धांत अण्णांचा निरोप घेऊन आला. सिद्धांतचा घाबरलेला चेहरा बघून मी काळजीत पडलो. त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता आणि तोंडातून शब्द बाहेर पडेनसे झाले. मला बघता क्षणीच तो मला बिलगून रडायला लागला. सिद्धांत, ए बाळा, काय झालं? मी त्याला शांतपणे खुर्चीवर बसवून विचारलं. दादा, दादा अण्णा गेले, दादा दादा अण्णा गेले. सिद्धांत अस्पष्टपणे बोलला. त्याचं रडणं आणि त्याच्या तोंडून पडणारे शब्द काळीज पिळवटून लावणारे होते. मन सुन्न झालं.
अण्णा गेले, अण्णा जोगळेकर गेले, विश्वासच बसेना. उमेद, उमेद ह्या माणसाच्या बाबतीत पार फसलेली. एखाद्याच्या नशिबात कायम दुःख असावं, सुखाची अपेक्षा ठेवूच नाही. आयुष्याचा प्रवास तरी किती खंबीरपणे करावा. एखाद्याचं जीवन म्हणजे वादळात भरकटलेल्या पक्षाप्रमाणे, आणि वादळ संपावं तर कधी. प्रवासाच्या शेवटी अशाच एका दुर्दैवी आयुष्याचा अंत होतात. अण्णांच्या निरोपाने आज सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. अण्णा 65 उलटलेले आमच्या मोहल्ल्यात राहणारे एक सन्माननीय व्यक्तिमत्व, नेहमी लक्षात असावा असा माणूस. अंगात पांढरे उपरणे, स्वच्छ पांढरे धोतर आणि जाड भिंगाचा चष्मा असा अण्णांचा वेश. वार्धक्याकडे हळूहळू झुकणारा हा देह मनाने कायम खंबीर. एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून आम्ही सगळे त्यांना अण्णा म्हणायचो. अण्णांशी कधीतरी मी इथेच भेटलो होतो. माणसाचे अनुभवच त्याला खंबीर आणि समृद्ध बनवतात. अण्णांना ह्या ना त्या कारणाने मी सतत भेटत राहायचो. त्यांच्या संभाषणातून सतत काही ना काही उपदेश असायचाच. वडीलकीच्या नात्याने केलेला उपदेश म्हणजे जो सतत प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असावा किंवा भविष्यात उपयोगी पडेल असाच. अण्णांकडे ह्या अशा अनुभवांचे अक्षरशः गाठोडेच तयार असायचे आपल्याला हवे ते घेण्यासाठी. जसं जसं वयानुसार अनुभवानुसार आपलं आयुष्य समृद्ध होत जावं, तसं तसं स्वभावात एक परिपूर्णता येत जाते. स्वभाव संयमी आणि अंतर्मुख होत जातो. तसंच कदाचित अण्णांचा स्वभाव झाला असावा, शांत अबोल. अशी माणसं मनानं काठोकाठ भरलेली असतात. प्रेमळ शब्दांचा एक थेंब सुद्धा त्यांना पुरेसा असतो ओसंडून व्हायला. अण्णा आज सकाळी सकाळीच मंदिरातून टपरीकडे येताना दिसले. आज त्यांना इथेच गाठायची संधी मिळाली. अण्णा आज काहीसे अस्वस्थ दिसत होते. अण्णांच्या हातात चहाचा कप दिला आणि अण्णा चहा घेत बसले. मला अण्णांच्या जगण्याबद्दल फार कुतूहल वाटायचे. मागील अनेक वर्षांपासून मी त्यांना ओळखतोय. आयुष्याच्या ह्या वयात जिथे भरल्या कुटुंबात मजेत जगायचे तिथे अण्णा स्वतःचा सांभाळ तर करत होतेच, शिवाय आपल्या नातवाचा सुद्धा एक हाती सांभाळ करीत होते. का? ते कोडेच होते. गेले कित्येक दिवस विचारव की नको या गोंधळात मी त्यांना ह्याबद्दल विचारायचे टाळले होते. उगाच कुणाच्या दुःखाला स्वतःहून स्पर्श नको म्हणून. पण आज सकाळी सकाळी अण्णा टपरीकडे येताना दिसले. या ना अण्णा, बसा. हा घ्या चहा. अण्णांकडे चहाचा एक कप देत मी म्हणालो, काय अण्णा बरे आहात ना? विषयाला हात घालण्यासाठी काहीतरी विचारावं म्हणून मी त्यांना म्हटलं. अण्णा माझ्याकडे बघून हसले आणि चहा पीत बसले. आधीच अण्णांशी काय बोलावं ह्याबाबत मनात गोंधळ हा होताच. माझ्या मनातला गोंधळ अण्णांच्याही नजरेतून काही सुटला नाही. अण्णा एक विचारू? मी हिम्मत करून अण्णांना विचारलं. बेटा, मनात कसलाही गोंधळ न ठेवता निसंकोचपणे विचार, अण्णा म्हणाले. अण्णांच्या चेहऱ्याकडे बघून पुढे काही विचारण्यात मला कसलीही अडचण वाटली नाही. अण्णा, मी गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला बघतोय. आज निदान ह्या वयात तरी माणसानं परिपूर्ण अशा कुटुंबात आपलं आयुष्य आनंदानं जगायला हवं. पण ह्या वयात सुद्धा तुम्ही स्वतःसोबत आपल्या नातवाचा सुद्धा सांभाळ करत आहात. नेमकी ह्या वयात सुद्धा अशी परिस्थिती का निर्माण व्हावी? मी म्हणालो. अण्णा बराच वेळ तसेच बसले. अण्णांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून कदाचित माझ्याकडून नकळतपणे त्यांच्या काळजात हात घातला गेला असावा. कुठल्या तरी वाईट प्रसंगाची त्यांना आठवण झाली हे नक्की.
सिद्धांताचा विषय निघताच अण्णा काहीसे गहिवरून गेले. त्यांनी एक दीर्घ उसासा सोडला. अण्णा, आज थोडे अस्वस्थ दिसत आहे, तब्येत वगैरे बरी आहे ना? मी अण्णांना पुन्हा विचारलं. थोडा वेळ शांत राहून अण्णा सांगू लागले. आज सकाळचा प्रसंग सांगतो तुला निखिल, अण्णा म्हणाले. आज सुट्टी असल्यामुळे सिद्धांत सकाळी खेळायला गेला. दुपारी दमून घरी आल्यावर मला म्हणतो कसा, अण्णा आज किती ऊन आहे ना? त्याच्या आणि माझ्या अशा अत्यंत दुःखद प्रसंगी अजाणतेपणी सिद्धांताने मला हाच प्रश्न विचारला होता रे, अण्णा म्हणाले. निखिल, त्याच्या या एका प्रश्नाने माझ्या भूतकाळातील नको त्या अनेक आठवणी ताज्या झाल्यात रे, अण्णा काहीसे दुःखी होऊन सांगत होते. एकंदरीत मला अण्णांच्या मनस्थितीची कल्पना आली. अण्णांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले होते आणि जेमतेम शिक्षण घेऊन अण्णा मिलिटरीत नोकरी करायचे. मिलिटरीच्या नोकरीतून निवृत्त होऊन अण्णा नगरला स्थायिक झाले होते. मिलिटरीच्या नोकरीनंतर मिळालेल्या जमिनीतून विरंगुळा व्हावा म्हणून शेती हा पत्करलेला व्यवसाय. गेली कित्येक वर्ष अण्णांची कधीही न चुकलेली ही दिनचर्या मी बघत आलोय. अण्णांची रोज दिवसाची सुरुवात टेकडीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाने आणि त्यानंतर शेतकामाने व्हायची. पूर्वी कुटुंब म्हणून अण्णांची पत्नी अरुंधती आणि मुलगी वीणा, एवढंच कुटुंब. अण्णांची पत्नी त्यांच्या नोकरीच्या काळातच वीणा जेमतेम 8 वर्षाची असताना त्यांना कायमची सोडून गेली. त्यानंतर स्वतःची ओढाताण करत नोकरीमधून निवृत्त होईतोवर ते वीणाला सांभाळत होते. आईशिवाय वीणाला आयुष्यभर सांभाळणं अर्थातच खूप मोठं आव्हान होतं. पण आलेल्या प्रसंगावर रीत सर दुसऱ्या लग्नाचा पर्याय अण्णांना पसंत पडणारा नव्हता, कारण अशी नाती फक्त गरजेपोटी सोयीतून निर्माण होतात. हळूहळू परिस्थितीतून व्यक्तीचे खरे रूप समोर आले की खऱ्या अर्थानं त्या नात्यासाठी केलेल्या तडजोडीचा हिशोब समोर येऊ लागतो. तडजोड स्वीकारली तर ठीकच, नाहीतर ती प्रेमापेक्षा अधिक वरचढ होऊ लागते आणि त्यातून प्रेम नष्ट व्हायला लागतो. दुसऱ्यांना प्रेम देण्यापूर्वी हिशोब पहिले येतात आणि इथे प्रश्न तर आईच्या मायेचा होता. वात्सल्य नैसर्गिकरित्या निर्माण व्हावं लागतं. त्याचा तयार असा साठा कायम कुणाकडे तयार नसतो, हवे तेव्हा कुणालाही द्यायला. नाते नैसर्गिक असले की प्रेम माया आपोआप मूळ धरतात, जिव्हाळा निर्माण होतो. पण लादलेल्या नात्यात प्रेम निर्माण करायला प्रचंड भावनिक तडजोड करावी लागते. ती झाली तर इष्टच, पण फसली तर आयुष्य वणव्यासारखं होतं. त्यात बळी जातो तो इवल्याशा रोपट्यांचा. नाती अशीच फसतात. समीकरण जुळलंच नाही तर त्यानंतर होणारी फरफट आयुष्य निरस करून जातं. लहान मुलांच्या बाबतीत तर तो संस्काराचा विषय असतो. संस्कार आघातात बदलतात आणि त्याचे पडसाद आयुष्यावर कायमचे उमटले जातात. आयुष्य नरकासारखं व्हायला वेळ नाही लागत. वीणाच्या बाबतीत असं होणं अण्णांना मान्य नव्हतं. म्हणून जगण्याचा एकेरी आणि सरळ मार्ग अण्णांनी आनंदानं स्वीकारला. आलेले प्रसंग प्रारब्ध म्हणून मान्य करत बाप आणि आई अशी दुहेरी भूमिका स्वीकारून अण्णा वीणाला सांभाळू लागले. बोलता बोलता अण्णा थांबले. अण्णा, काय झालं? मी विचारलं. ते भानावर येत म्हणाले, निखिल, अरे माणसानं आयुष्य जगावं, पण सरतेशेवटी सगळ्याच बाबतीत मुक्त असावं रे. जबाबदाऱ्या सगळ्या पूर्ण असायला हव्यात. पण माझ्या बाबतीत मात्र असं नाही झालं. पुढे अण्णा बोलत राहिले. तारुण्यात वीणाची एक हाती जबाबदारी आणि आता
वार्धक्यात. आता या वार्धक्यात सिद्धांतची. मी एका आयुष्याला तर समर्थपणे पुरलो, पण माझ्यानंतर सिद्धांताचं कसं होणार? अण्णा म्हणाले. सिद्धांताच्या भविष्याबाबत त्यांची चिंता अतिशय रास्त होती, कारण त्याविषयी त्यांना भविष्यात कुठेही स्पष्टता दिसत नव्हती. सिद्धांताच्या आयुष्याला आपण पुरणार नाही याची खंत अण्णांना वाटायची. वीणा जसजशी मोठी होत होती तसतशी तिच्यासमोर असलेली अण्णांची परिस्थिती तिला समजू लागली. अण्णांचा तिच्यासाठी केलेला त्याग तिला समजू लागला. त्यांची एकाकी जीवन काढण्याची त्यांची धडपड तिला समजू लागली. परिस्थितीतूनच अण्णांचे संस्कार तिच्यात रुजू लागले. एव्हाना वीणा ग्रॅज्युएट झाली, नगरलाच शिक्षिका म्हणून रुजू झाली. हळूहळू दोघांचीही परिस्थिती ताळ्यावर येत होती. कुटुंब म्हणून घर सावरू लागले. भूतकाळातून निर्माण झालेली परिस्थिती निवळत होती आणि हळूहळू कुटुंबाला स्थैर्य येत होतं. वीणाच्या बाबतीत अण्णांची काळजी बऱ्यापैकी कमी झाली होती. वीणा पण नोकरी स्वतःच्या कर्तृत्वानं स्थिरावत होती आणि नोकरीचं आव्हान निष्ठेनं पेलत होती. एकंदरीत आयुष्य मार्गी लावत होतं आणि सूर गवसत होता. रूपाच्या बाबतीत वीणा आईच्याच वळणावर गेली होती. आता फक्त एकच जबाबदारी अण्णांनी उराशी धरून ठेवली होती आणि ती म्हणजे वीणाच्या लग्नाची. वयानुरूप त्यांना ह्याही जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं, अर्थात ह्यानंतर अण्णा सर्वार्थानं मुक्त होणार होते. तसंही एकदा का मुलामुलींची घडी नीट बसली की आयुष्याचे मार्ग मुक्तीकडे वळतात. वीणा लग्नाच्या वयाची झाली होती, पण अण्णांची परिस्थिती बघता वीणा लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतीच. अनेकदा तिच्या लग्नाचा विषय हा वादाचा होई. असंच एकदा हा विषय निघाल्यावर वीणा म्हणाली, अण्णा, आजवर माझ्यासाठी तुम्ही स्वतःच्या सुखाचा त्याग केलात. हं, उमेदीच्या काळात सुद्धा स्वतःच्या सुखाचा जराही विचार न करता जाणीवेने वागून मला घडवलं. मग माझ्यानंतर तुमची काळजी कोण घेणार? वीणाने तिच्या मनातले विचार बोलून दाखवले. पण बापाचं कर्तव्य मागं थोडंच हटणार होतं. वीणा, माझ्या आजवरच्या त्यागाची जर खरंच तुला जाणीव असेल ना, तर मला ह्या जबाबदारीतून सुद्धा मुक्त कर. शेवटचे दिवस तरी किमान समाधानाने जातील. अण्णांना डोळे पुसताना बघून वीणा निवळली. सगळ्या संवाद विसंवादातून अण्णांनी तिला त्यांच्या अपूर्ण कर्तव्याची जाणीव करून दिली आणि ह्या सगळ्याचा शेवट एक दिवस वीणाच्या होकाराने झाला. बराच काळ चाललेल्या एका विवादास अण्णांच्या समाधानाने पूर्ण विराम मिळाला. वीणाकडे बघता तिला चांगलं स्थळ मिळणं अपेक्षितच होतं. अण्णांनी समाधानाने मित्रमंडळींच्या सहाय्याने लवकरच उपवर शोध मोहीम सुरू केली. अण्णांच्या मित्राच्या मदतीने आणि तिच्या नशिबानं अत्यंत चांगलं स्थळ चालून आलं. अशोक सावंत रुबाबदार देखणा मुंबईत सचिवालयात सहाय्यक पदावर कामाला होता. एकमेकांना अनुरूप अशी ही जोडी. लग्नाची सगळी बोलणी चर्चा कार्य करून अण्णा समाधानी झाले. मला आठवतं, गेल्या अनेक वर्षांपासून मी अण्णांना बघतोय, पण ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर मी याआधी कधीच बघितलं नव्हतं. बऱ्याच वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात एक आनंदाचा प्रसंग येऊन गेला. त्या आनंदाला जबाबदारीतून मुक्त होण्याचे समाधान होते. हळूहळू वीणा तिकडे संसारात रुळू लागली आणि इकडे अण्णांची दिनचर्या तशीच सुरू राहिली. टेकडीचा सिद्धिविनायक, शेतकाम आणि मोहल्ल्यात मिळेल त्याच्याशी आपुलकीने दोन शब्द बोलून निघून जाणं. अण्णाही हळूहळू मनातून स्थिरावत होते. आमचा मोहल्ला म्हणजे वेगळंच प्रकरण. अनेक वेगवेगळ्या स्वभावाची आणि मानसिक अवस्थेची व्यक्ती आपापल्या परिस्थितीनुसार इथे राहतो. प्रत्येकाची सुखदुःख वेगवेगळे,
रोज काही ना काही नवीन भानगड. फक्त रोजच्या प्रकरणाला कारण आणि स्वरूप वेगवेगळं. कधी शेजारापाजाऱ्यांचे आपापसातले भांडण, तर कधी गृहकलह, असे एक ना अनेक. पण या सगळ्यात एकमेकांशी असलेली वीण कधी फारशी ताणली गेली नाही. त्याला एकच कारण, आणि ते म्हणजे अण्णा. प्रत्येकाला त्याची बाजू सांभाळून समजावून सांगण्यात अण्णा कधी कमी पडले नाही. त्यामुळे प्रत्येकांच्या मनात अण्णांना जागा होती. अण्णांच्या बाबतीत प्रत्येकांच्या मनात एक आदर होता. त्यांचाही वेळ यात निघून जाईल. वीणाच्या लग्नानंतर सुद्धा सगळ्यांनी मिळून अण्णांचा आपापल्या परीने सांभाळ केला. पण आता त्यांना अरुंधतीची कायम उणीव भासत होती. हळूहळू त्यांना आता एकटेपणा जाणवू लागला होता. जोवर माणूस जबाबदारीच्या वेढ्यात गुंतलेला असतो, तोवर त्याला स्वतःच्याही सुखाचा विचार शिवत नाही. पण एकदा का त्या जबाबदारीतून मुक्त होतो, तेव्हा त्याच्या सुखाचा शोध सुरू होतो. अण्णांचंही थोडंफार असंच होत असावं. तिकडे वीणाला लग्न होऊन 2 वर्ष झाली. अण्णांची वीणाकडे कधीतरी ये जा असायची. वीणा, अशोकची नोकरी आणि संसारात उत्तरोत्तर प्रगती झाली. काही दिवसांनी अण्णांना गोड बातमी मिळाली. अशोक वीणाच्या संसारात सिद्धांतचे आगमन झाले. सिद्धांतच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी अण्णा मुंबईला वीणाकडे जाऊन आले. कार्यक्रम संपल्यानंतर अण्णा निवांत अंगणात बसले होते. सगळी कामं आवरून वीणा अण्णांजवळ येऊन बसली. खूप दिवसानंतर तिला अण्णांशी बोलायला निवांत वेळ मिळाला होता. अण्णांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसत होता. मागील अनेक आठवणी बोलण्यात येऊन गेल्या. इतक्या वर्षात कधी नव्हे ते आयुष्य मार्गी सार्थकी लागल्यासारखं वाटतंय बघ बेटा. देव चांगले दिवस दाखवायला सुद्धा काही योजना आखून ठेवतो. वाट बघायची ती, फक्त दिवस बदलायची. अण्णा म्हणाले ते वीणा ऐकत होती. खूप दिवसांनी अण्णा आज अतिशय समाधानाने आणि मोकळेपणाने वीणाशी बोलत होते. अण्णा, मी काय म्हणते ते ऐकाल का? वीणा म्हणाली. अण्णा, तुम्ही तरी आणखी किती दिवस असे एकटे राहणार आहात? मला इथे सतत तुमची काळजी वाटते. अण्णा, तुम्ही आमच्यासोबतच इथे मुंबईलाच येऊन राहा. हं, आम्हा सगळ्यांनाही तुमची मदतच होईल, आणि शिवाय सिद्धांतला सुद्धा तुमची सोबत होईल, वीणा म्हणाली आणि अण्णांच्या उत्तराची वाट बघत बसली. वीणाचा विषय अण्णांच्या लक्षात येताच अण्णा पूर्ण निर्धाराने वीणाला समजवण्याचा प्रयत्न करू लागले. हे बघ वीणा, आज जरी तू हे वडिलांवर असलेल्या प्रेमापोटी सगळं बोलतेयस, तरी तू ज्या भावनेने बोलत आहेस त्या कदाचित अशोकच्या नसतीलही. आणि आज ही कल्पना तुम्हाला सुखावं वाटत असेल, पण मला स्वतःला कुणाच्या संसारात अडकवून ठेवणं योग्य वाटत नाही. पण अण्णा, हेही तुमचंच घर आहे ना. शिवाय अशोकशी सुद्धा या बाबतीत मी बोलले आहे. हं, त्यांना सुद्धा कसली अडचण नाही. वीणा, आजची सोय उद्याच्या अडचणीत बदलायला काही वेळ लागत नाही. घर ही खुद्द नवरा बायकोची हक्काची जागा. तिथे शक्यतो इतरांनी कायम असू नये. त्यात एखाद्या वयस्क माणसाची अडगळ व्हायला जास्त वेळ लागणार नाही. शिवाय आज ज्या हक्कानं मी इथे आनंदाने येऊ शकतो, कदाचित त्यानंतर मला येता येणार नाही, अण्णा पूर्ण निर्धाराने म्हणाले. पण तसंही इथे येत राहणं हेच माझ्यासाठी आयुष्यात विरंगुळा आणि एक बदल आहे, हो ना? आणि समजा मी इथे येऊन राहिलोस तर तुझे माहेर नाही का हरवणार? अण्णा हसून बोलले. वीणा, आजवरच्या अनुभवातून तुला एकच गोष्ट सांगतो, ऐक. काय अण्णा? बेटा, माणसानं आयुष्यात नाती कशी सांभाळावी हे सावलीकडून शिकावं. आपली सावली हे आपलंच प्रतिबिंब असतं. एकमेकांशिवाय कुणालाही स्वतंत्र असं अस्तित्व असूच शकत नाही. पण सावलीने शरीरापासून कायम अलिप्त असावं.
कारण ती वेळ अशी असते जेव्हा सूर्याची दाहकता कमी असते आणि सावलीचं अस्तित्व मोठं असतं. पण जेव्हा ती शरीराशी एकरूप होते तेव्हा ती वेळ असते दाहकतेची आणि त्यावेळी तिचं अस्तित्व संपलेलं असतं. ती ज्या शरीरामुळे निर्माण होते त्यालाच दाहकतेची झळ सर्वात जास्त सोसावी लागते. वीणा, नात्यांचंही असंच असतं. हां, नातं भावनिक रूपानं एकरूप असावं पण भौतिकरित्या त्यांचं अस्तित्व नेहमी अलिप्त ठेवावं. सावलीप्रमाणेच नाती जेवढी अलिप्त तेवढी ती मोठी असतात. अण्णांच्या बोलण्याने वीणाचं कितपत समाधान झालं देव जाण. पण अण्णांच्या बोलण्यातली सत्यता तिला पटली. अण्णांच्या निर्णयात बदल होणार नाही हे जाणून त्यानंतर वीणाने कधीही हा विषय अण्णांसमोर काढला नाही. पण वीणाला अण्णांची काळजी आणि उणीव सतत भासत राहिली. कधी अण्णा तर कधी वीणा अशोक यांची एकमेकांकडे ये जा सुरू राहिली. सिद्धांत एव्हाना 5 वर्षांचा झाला होता. आयुष्याचं चक्र पुन्हा फिरू लागलं. दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख. पण अण्णांच्या नशिबाचे चक्र अतिशय विसंगत रीतीने फिरत होते. सुखाचे दिवस संपत होते. सुख नेहमी संथ पावलांनी चाहूल देऊन येतं. पण दुःख अचानक कोसळतं, आघात देऊन जातं आणि त्याची पोच पावती आयुष्यभर आपल्याला देऊन निघून जातं. सुख शोधावं लागतं पण दुःख मात्र घराच्या दाराची कडी वाजवून तुम्हाला सतत हाक देत असतं, नशिबाचा दरवाजा उघडण्याची वाट बघत. अण्णा, सिद्धांत, वीणा आणि अशोक यांच्यातील प्रवास आणखी काही वर्ष असाच सुरू राहिला. सिद्धांत 9 वर्षाचा झाला होता. अण्णांचंही वय आता दिसू लागले. हालचाली हळूहळू मंदावत होत्या. प्रेम, माया, वात्सल्य, सौख्य या भावना आणखी तीव्रतेने एकवटू लागल्या. एकेरी जीवनाची जाणीव अधिक तीव्र होऊ लागली. उन्हाळ्यात अशाच एका सकाळी अण्णा अंगणात वर्तमानपत्र वाचत बसले होते. सिद्धांत, वीणा, अशोक अशी सगळी मंडळी आज अण्णांच्या भेटीला येणार होती, त्यामुळे अण्णा अगदी आनंदात होते. बऱ्याच दिवसांनी होणाऱ्या नातवाच्या भेटीच्या आनंदाने ते सुखावले होते. पुढल्याच क्षणी शेजारच्या श्रीकांतने अण्णांना मोठ्याने हाक मारली. अण्णा, अण्णा, तुमच्यासाठी कोणाचा तरी फोन आहे. मी पुन्हा त्यांना कॉल करायला सांगितलंय, तुम्ही लवकर या, श्रीकांत घाईतच म्हणाला. अनपेक्षित येणाऱ्या फोनमुळे अण्णा काहीसे धास्तवून गेले. डोक्यात नाना प्रकारच्या शंका येऊ लागल्या. अण्णा शेजारी पोचताच फोनची रिंग पुन्हा वाजली. फोन नगरजवळ अंतुर्ली पोलीस स्टेशनमधून होता. पलीकडून आवाज आला. हॅलो, मी अंतुर्ली पोलीस स्टेशनमधून बोलते, अण्णा जोगळेकर आपणच का? होय. पलीकडचा आवाज ऐकून अण्णा काहीसे गंभीर होऊन म्हणाले. अशोक सावंत आपलेच नातेवाईक आहेत का? पलीकडून प्रश्न विचारला. आपल्या नातेवाईकांच्या गाडीला अपघात झालाय, आपण ताबडतोब अंतुर्ली हॉस्पिटलमध्ये पोहोचा, पलीकडच्या व्यक्तीने निरोप देऊन फोन ठेवून दिला. फोनवरचा निरोप अण्णांच्या पायाखालची जमीन सरकवून गेला. पुढल्याच क्षणी ते भोवळ घेऊन खाली कोसळले. लगेच श्रीकांतने धावून अण्णांना सावरले आणि खुर्चीत बसते केले. काही काळ असाच शांततेत गेला. जड मनाने अण्णांनी स्वतःला सावरून घेतले. श्रीकांतला सोबत घेऊन अण्णांनी अंतुर्ली हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिथे पोहोचताच तर तिथली परिस्थिती आणखीनच अस्वस्थ करणारी होती. डॉक्टर अण्णांजवळ येऊन परिस्थिती समजावून सांगत होते. अशोक अपघातात कायमचा सोडून निघून गेला होता. वीणाही अत्यवस्थ परिस्थितीत होती. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. डॉक्टरांच्या बोलण्यातून अण्णांच्या डोळ्यासमोर पुढले चित्र उभे राहिले. सिद्धांत सुदैवाने ह्यातून सुखरूप बचावला होता. दुर्दैव अण्णांचा पिच्छा पुरवतच राहिलं. अण्णांचं जग ते हिराऊ बघत होतं. वीणाची परिस्थिती क्षणोक्षणी बदलत होती.
शेवटी विषय डॉक्टरांच्या आवाक्याबाहेर गेला. श्वास हळूहळू मोकळे होत होते. अण्णा वीणाच्या बेडशेजारी बसले आणि वीणाच्या डोक्यावरून हात फिरवत राहिले. अण्णांच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता. आपल्या चिमुकलीला स्वतःच्या हातात मरणासन्न अवस्थेत बघण्यासारखे दुसरे दुर्दैव काय असू शकेल. पण परिस्थितीचा सामना करण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. वीणाच्या चेहऱ्यावर मरगळ ग्लानी आली होती. नजर हळूहळू निस्तेज होत चालली होती. कणाकणाने सर्वांगातली शक्ती क्षीण होत होती. कसल्या तरी अनामिक इच्छाशक्तीच्या जोरावर प्राण कसे बसे अडकवून ठेवल्यासारखी वीणाची अवस्था होती. अण्णांना वीणाला बघायचे सुद्धा बळ उरले नव्हते. वीणाच्या ओठांची मंद हालचाल होताच तिला काहीतरी बोलायचे आहे हे अण्णांच्या ध्यानात आले. वीणाजवळ कान नेताच वीणा अगदी अस्पष्ट आवाजात बोलली. वीणाची एकूण स्थिती बघता अण्णांना स्वतःला आवरणे कठीण जात होते. निसटणारे क्षण फक्त अण्णा आणि सिद्धांतच्या भेटीसाठीच वीणाने कसे बसे थोपवून धरले होते. सिद्धांतला बघता क्षणीच त्याच्या डोक्यावरून हात फिरवत वीणा मोकळी झाली. निसटलेला क्षण भविष्याला आणि अनेक प्रश्नांना वाट देऊन गेला. सुखाचा काळ निवर्तला. जीवनातील सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर ते आपल्या डोळ्यासमोर आपलं अपत्य गमावण्याचं. मनुष्य किती प्रचंड आशा ठेवून जीवनाचा प्रवास करीत असतो ना. माणसाने आयुष्यभर न थकता सतत परिस्थितीशी संघर्ष करत राहावं. कधीतरी आपल्या प्रयत्नांना यश मिळेल ह्या एका आशेवर. आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर सुखाचे क्षण येईल म्हणून वाट बघत बसावं. पण नेमक्या ज्या क्षणांना सुखाची अपेक्षा असावी तेव्हाच काळाने अनपेक्षित घाला घालून सगळं काही हिरावून न्यावं. तसं अण्णांच्या आयुष्यातून सगळं काही हिरावून नेलं. वीणाच्या जन्मापासून ते आजवरचा सगळा प्रवास अण्णांपुढे उभा राहिला. आईशिवाय वाढलेली पोर, तिच्यासाठी केलेली तडजोड, तिचं बालपण, शिक्षण, लग्न, सगळं काही. तिच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचे ठरले ते अण्णांच्या संस्कारांची आणि परिस्थितीची जाणीव. अण्णांना खंत वाटावी अशी वेळच तिने कधी येऊ दिली नव्हती. त्यांनी दिलेले सगळे संस्कार आणि आदर तिने आयुष्यभर जोपासून ठेवले होते. अण्णांच्या संस्कारांची ती एक परतफेड होती. पण आता त्या सगळ्या प्रयत्नांची, स्वप्नांची आणि जगण्याची धडपड क्षणार्धात उद्ध्वस्त झाली होती. हा प्रसंग पुन्हा एकदा सिद्धांत आणि अण्णांच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला. एकीकडे अपत्य गमावण्याचं दुःख, तर दुसरीकडे नव्याने फुलणारे आयुष्य. या दोन्ही प्रश्नात फसलेले अण्णा. नक्की परमेश्वराने शिक्षा तरी कुणाला दिली? अण्णांनी दुसऱ्या दिवशी अंतुरलीलाच सगळे सोपस्कार पार पाडले. आज वास्तविक विस्तवापेक्षा आतल्या विचारांची प्रचंड धग होती. अण्णा कधी समोरचा अग्नितांडव बघत तर कधी सिद्धांताकडे बघत. घडलेला प्रसंग आणि त्याच्यापुढील आयुष्यात होणारी वाताहात आणि त्याचे भविष्य हे सगळे प्रश्न त्याच्या निरागसतेपलीकडे होते. अण्णांच्या डोळ्यातील पाणी बघून तो निरागसपणे म्हणाला, अण्णा आज किती ऊन आहे ना. अण्णांनी त्याला छातीशी बिलवून अश्रूंना वाट करून दिली. हे ऊन संध्याकाळ होता होता सरेल, पण त्याच्या अजाण वयात आलेल्या या उन्हाचे चटके त्याला आयुष्यभर सोसावे लागणार आहेत ह्याची त्याला कल्पनाही नव्हती. आयुष्यातील ही उन्हं कधीही सरणारी नव्हती. फक्त या उन्हात एक इवलेसे रोपटे उभे होते कायमचे, ते होरपळण्यासाठी.
केव्हा तरी आधारहीन आयुष्य जगण्यासाठी. त्या रोपट्याला आधार उरला होता तो फक्त अण्णांच्या सावलीचा. आज पुन्हा एक पर्व संपले होते. खरा प्रश्न सिद्धांतच्या भविष्याचा होता. मदतीचे सगळे हात संपले होते. नव पर्व, नवे प्रश्न, भविष्याची अनिश्चितता, या सगळ्यांची उत्तरं आता नव्याने सोडवायची होती. आणखी बराच काळ जाणं बाकी होतं आणि या सगळ्यांना अण्णा किती काळ पुरतील ह्याचा नेम नव्हता. अण्णा बराच वेळ शून्यात नजर लावून बसले होते. अण्णा, अण्णा, चला निघूया आता. श्रीकांत अण्णांच्या पाठीवर हात ठेवत बोलला. श्रीकांत सोबत सिद्धांतही होता. दुपारच्या उन्हाने तो कासावीस झाला होता. त्याच्या प्रारब्धच्या अनेक जागा आता अण्णांना सुखाने आणि आनंदाने भरायच्या होत्या. अण्णा त्याच्या डोळ्यात बघतच राहिले. त्यात फक्त दोन विस्तवांचे प्रतिबिंब दिसत होते. अण्णांनी स्वतःला सावरले आणि सगळ्या आठवणीतून बाहेर आले. सिद्धांतने आजही असाच प्रश्न विचारून अण्णांसमोर त्या सगळ्या प्रसंगांची आठवण पुन्हा ताजी केली होती. अण्णा शांतपणे माझ्या बाजूला बसून होते. अण्णांना ऐकता ऐकता माझे मनही सुन्न होऊन गेले. उडून निघून गेलेला पक्षी पुन्हा माघारी दिशा शोधत फडफडत झाडात शिरला. त्याच्या आवाजाने मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलो आणि आता ह्या जागी मला पुन्हा शांतता मिळणं शक्य नाही असं वाटलं. मोटरसायकलला किक मारून घर गाठलं आणि पलंगावर निश्चित पडून राहिलो. ज्या दिवशी सकाळी सिद्धांत अण्णांचा निरोप घेऊन आला होता तेव्हा असं वाटलं की खऱ्या अर्थानं आज अण्णांची मुक्ती झाली. अण्णांचं जीवन खरं तर बऱ्याच गोष्टी शिकवून गेलं. खरं तर माणूस एकदा जन्माला आला की त्याचा शेवट म्हणजेच विसावा. हा मधला काळ म्हणजे संघर्ष, सुखदुःख यांची आरास. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार आपल्या आयुष्याला ज्या ताकदीनं सामोरं जायचं असतं ती ताकद म्हणजे आयुष्य. कदाचित आयुष्याची ही ओढाताणच आयुष्याला जगण्याची नवी उमेद देत जातं. दुःखात सावरायची आणि सुखात आवरायची. समजा कुणी म्हटलं की माझं आयुष्य यशस्वीपणे घालवलं तर नक्की ह्याची मोजणी करायला कोणती मापं लावता येतील? पण माप असतं ते व्यथांना. सुखांना कसलं माप? सुख मोजण्यासाठी ते क्षण आपले कधी असतात? क्षणभंगूर असतात, मोजण्यापूर्वीच निखळून जातात. आयुष्याचा कोणता प्रसंग काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. जगण्याचा संघर्ष कधी कुणाला चुकतो का? आनंद आणि जीवन हे शब्द जरी उपरोधिक असले तरी अनुभवाच्या पातळीवर संघर्ष आणि आयुष्य हे समानार्थी शब्द. एकमेकांशिवाय कोणत्याच शब्दाला अर्थ उरत नाही. याची सांगड म्हणजे जीवन. संवेदनशील मनाने आयुष्य जगलं तर सोयीनुसार उत्तर शोधता येतील कदाचित. पण कधी कधी प्रसंगानुसार स्वतःच्या प्रश्नांवर उत्तर मिळवायला शिकता आलं पाहिजे. म्हणजे मन कायम समाधानी आणि स्थिर राहतं. माणसाचं जीवन हे खळखळतं वाहणाऱ्या नदीप्रमाणे असतं. सुखदुःखांचे अनेक वळणं घेत घेत ती समुद्रात विलीन होते तेव्हा तिचं अस्तित्व संपलेलं असतं. मात्र जीवनाचा खरा मोठेपणा हे समुद्रासारखं जगण्यातच आहे हे कायम लक्षात ठेवावं. कारण त्यात सुखदुःखांचे अनेक प्रवाह एकाच वेळी येऊन मिसळतात. त्यामुळे वरून शांत संथ दिसणारा समुद्र आतून किती प्रकारच्या यातनांनी आणि व्यथांनी ग्रासलेला असेल हे कधी कुणाला समजेल? सामावून घ्यायची ताकद असली की आयुष्यसुद्धा असंच संथ होतं, समुद्रासारखं, अण्णांसारखं.